हॅलो फ्रेंड्स, मराठी स्टोरीज या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या मन फकीरा या चित्रपटाविषयी. चित्रपटाची कथा भूषण, रिया, माही आणि नचिकेत या चार पात्रांभोवती फिरते. यामध्ये भूषणची भूमिका सुव्रत जोशी यांनी साकारलेली आहे, तर रियाच्या भूमिकेत सायली संजीव आहे, माहीच्या भूमिकेत अंजली पाटील, तर नचिकेतच्या भूमिकेत अंकित मोहन दिसतात आहे. भूषण आणि रिया यांचं नवीनच लग्न झालं आहे आणि तेही अरेंज मॅरेज. लग्नाच्या पहिल्या रात्री त्या नाजूक क्षणी भूषणच्या तोंडी माही हे नाव येतं. माही म्हणजे भूषणची एक्स गर्लफ्रेंड. त्यात रिया देखील भूषणला नचिकेतविषयी सांगते. नचिकेत जो की रियाचा एक्स बॉयफ्रेंड आहे, आपापल्या एक्सेसविषयी एकमेकांना सांगितल्यानंतर रिया भूषणला एक प्लॅन सांगते, ज्याने ते दोघेही त्यांच्या एक्सेसकडे परत जाऊ शकतील, कारण ते अजूनही त्यांच्यातच अडकलेले आहे. हा प्लॅन वर्क होईल, ते पुन्हा माही आणि नचिकेतकडे जाऊ शकतील. त्यांच्या आईवडिलांना ते काय सांगतील या सगळ्यांची उत्तरे तुम्हाला सिनेमा बघितल्यावरच कळेल. चित्रपटातील कलाकारांविषयी बोलायचं झालं तर सुव्रतने भूषण ही भूमिका चांगली साकारली आहे. भूषणचा ह्युमर हा त्याने उत्तम दाखवला आहे. अंकित मोहनच्या वाट्याला जास्त भूमिका आलेली नसली तरी त्याचं काम समाधानकारक आहे. चित्रपटामधील त्याचं आकर्षक व्यक्तिमत्व, स्टायलिश लुक आणि सिक्स पॅक्स ॲप्स हे लाखो तरुणींना घायाळ करणारं आहे. सायलीने साकारलेली रियाची भूमिका ही समजूतदार, सिन्सिअर आणि गोड आहे. तसेच तिच्या अभिनयाचा ग्राफही दिवसेंदिवस उंचावत चाललेला आहे. आणि कलाकारांमध्ये सगळ्यात जास्त भाव हे अंजली खाऊन गेलेली आहे. पूर्वार्धात अशी बेफिकर आणि बिंदास आणि तसेच उत्तरार्धातील भावनिक माही तिने खूप छानरित्या साकारली आहे. चित्रपटाची सर्वात स्ट्रॉंग बाजू आहे तिची स्टोरी. चित्रपटाची कथा एकदम नवीन आणि दमदार आहे. कथेबरोबरच चित्रपटाचं संगीतही उत्तम आहे, जे की कंपोज केलंय सिद्धार्थ माधवन आणि सौमिल शृंगारपुरे या जोडीने. चित्रपटाची कथा जरी दमदार असली तरी त्याच्या एक्झिक्युशनमध्ये थोडीशी गडबड झालेली आहे. त्याची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नाही. बऱ्याचशा ठिकाणी परिस्थितीचा अंदाज आधीच लावता येतो. खूप सारे कलाकार आणि परिस्थिती एकत्र आणण्याच्या नादात चित्रपट काही ठिकाणी भरकटताना दिसतो. काही सीन्स चित्रपटातून वगळताही आले असते असंही वाटून जातं. तरी देखील मन फकीरा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. चित्रपटाच्या कथेबरोबर छायांकन देखील उत्तम झालेलं आहे. चित्रपटातील लुक, लोकेशन्स आणि फील हा रिफ्रेश करणारा आहे. कथा आणि छायांकन याबरोबर चित्रपटाची एक जमेची बाजू आहे, ती म्हणजे दिग्दर्शन, जे की केलं आहे मृण्मय देशपांडे हिने. मृण्मय देशपांडे एक कुणी अभिनेत्री म्हणून आपल्याला माहीत आहेच, पण ह्या चित्रपटात ती आपल्याला दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसत आहे. आणि आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन तिने उत्तमरित्या केलं आहे असं म्हणावं लागेल. दिग्दर्शनाबरोबर सिनेमाचं लेखनही तिनेच केलेलं आहे. एक कुणी अभिनेत्री जेव्हा लेखिका दिग्दर्शिकेच्या भूमिकेत आपल्या समोर येते तेव्हा ती किती उत्तम काम करू शकते हे आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळतं. म्हणून मन रिफ्रेश करायला मन फकीरा बघायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.